नमस्कार, प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, आजोबांनी वडिलोपार्जित मालमत्तेचं बक्षीस पत्रक केलं असेल तर त्यांना आव्हान देता येतं का? आता कोणत्याही कराराला आव्हान देण्याकरता आणि त्यामध्ये यश येण्याकरता दोन गोष्टी असणं आवश्यक असतं. सगळ्यात पहिलं म्हणजे त्या करारामुळे आपल्या कोणत्या तरी हक्क, अधिकार किंवा हिस्सा याच्यावर गदा आलेली पाहिजे, आपलं काहीतरी नुकसान झालेलं पाहिजे किंवा अशी गदा येण्याची किंवा नुकसान होण्याची संभावना तरी असायला पाहिजे. जोवर एखाद्या कराराने आपलं काहीही नुकसान झालेलं नाही किंवा होऊ शकत नाही, तोवर आपण त्या कराराला आव्हान देऊन त्याच्यामध्ये यश येण्याची शक्यता ही अत्यंत कमी असते. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे त्या करारामध्ये काहीतरी कायदेशीर त्रुटी किंवा दोष असणं आवश्यक आहे. जेव्हा हे दोन्ही घटक उपस्थित असतात तेव्हा आपण एखाद्या कराराला आव्हान देऊन त्यामध्ये यश येण्याची बऱ्यापैकी शक्यता आहे असं म्हणू शकतो. आता ह्या प्रश्नामध्ये आजोबांनी वडिलोपार्जित मालमत्तेचं जर बक्षीसपत्रक केलेलं असेल आणि असं बक्षीसपत्रक करताना त्यांनी त्यांचा जो काही हक्क किंवा हिस्सा आहे त्याची मर्यादा ओलांडलेली असेल, तर त्यामुळे बाकी सहहिस्सेदारांचा जो हक्क किंवा अधिकार आहे त्यावर गदा आलेली आहे, त्यांचं नुकसान झालेलं आहे, हा पहिला घटक पूर्ण झाला. आणि असा करार पूर्ण मालमत्तेचा करार करण्याचा अधिकार नसताना आजोबांनी जर असं बक्षीस पत्रक केलं असेल तर त्या करारामध्ये हक्कापेक्षा जास्त मालमत्तेचा व्यवहार करणं ही कायदेशीर त्रुटीसुद्धा आहे. साहजिकच हे दोन्ही घटक उपस्थित असल्यामुळे आजोबांनी वडिलोपार्जित जमिनीचं जर बक्षीस पत्रक केलं असेल आणि त्यामध्ये हे दोन्ही घटक उपस्थित असतील तर आपण त्याला निश्चितपणे आव्हान देऊ शकतो. आणि प्रत्येक प्रकरणाच्या एकंदर गुणवत्ता आणि सादरीकरण त्याचं कसं होतं याच्यावर त्या प्रकरणामध्ये यश यायची शक्यता किती हे आपण ठरवू शकतो. पुढचा प्रश्न आहे, 32वं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सुद्धा कुळाचं नाव जर इतर अधिकारातच असेल तर काय करावं? आता जेव्हा कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायद्यानुसार कुळांना जमिनीची मालकी मिळते तेव्हा मग कलम 32 अंतर्गत सगळ्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. आणि या कलम 32 अंतर्गत सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या की मग त्या जमिनीच्या भोगवटादार सदरी कुळाचं नाव लागतं आणि त्या सावकाराचं नाव त्या जमिनीच्या महसूल अभिलेख अर्थात सातबारावरनं कायमचं कमी करण्यात येतं. आता काही वेळेला होतं काय की ही 32 अंतर्गत जी कारवाई होते त्याचा नंतर पुढे फेरफार करणं किंवा सातबारावर अंमल देणं हे राहून जातं आणि त्यामुळे जुनेच सातबारा आणि जुन्याच सातबारावरच्या नोंदी कायम राहतात. जर आपण कलम 32 अंतर्गत जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केलेली असेल आणि प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा जर आपलं नाव अजूनही इतर अधिकारात आणि सावकाराचं नाव भोगवटदार सदरी असेल तर ती तांत्रिक चूक दुरुस्त करण्याकरता आपण तलाठ्याकडे अर्ज करू शकता. कारण ही जी चूक आहे ही केवळ तांत्रिक चूक आहे, ती त्यामुळे ती अपडेट म्हणजे त्या अभिलेखांचं अपडेट करून ती दूर करता येऊ शकते. साहजिकच त्याच्याकरता आपल्याला तहसीलदार, प्रांत किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे जायची आवश्यकता नाही. अर्थात जर ही तांत्रिक चूक दुरुस्त करण्याचा अधिकार मला नाही असं जर कोणता तलाठी तुम्हाला सांगत असेल तर त्याच्याकरता आपण तांत्रिक दुरुस्त करण्याचा अधिकार ज्याला आहे तो म्हणजे जिल्हाधिकारी, त्याच्याकडे सुद्धा अर्ज करू शकता. आणि जिल्हाधिकाऱ्याकडनं तो अर्ज घसरत घसरत खालती येईल आणि जी काही तांत्रिक चूक आपल्या अभिलेखामध्ये किंवा रेकॉर्डमध्ये झालेली आहे ती दुरुस्त होईल. पुढचा प्रश्न आहे,
एखाद्या मालमत्तेवर कर्ज नसताना सुद्धा इतर अधिकारामध्ये बोजा असेल तर काय करावं? आता जसं 32 मचं होतं तसंच काही वेळेला बोजा संदर्भात सुद्धा होतं। काही वेळेला एखाद्या मालमत्तेवर चुकीच्या फेरफाराची नोंद केली जाते, म्हणजे वास्तवात त्या जमिनीवर कर्ज घेतलेलंच नसतं, ती जमीन कुठे गहाणसुद्धा नसते, पण काहीतरी लिहिताना चूक होते आणि चुकीच्या फेरफाराची नोंद आपल्या जमिनीवर होऊन जाते। असं जर झालं असेल तर त्या तांत्रिक चुकीची दुरुस्ती आपण महसूल अभिलेखामधल्या दुरुस्तीनुसार करून घेऊ शकता। त्याकरता आवश्यकतेनुसार तलाठी, तहसीलदार किंवा अगदीच वेळ पडली तर जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करून ती दुरुस्ती होऊ शकेल। मात्र काही वेळेला काय होतं की आपण कर्ज घेतलेलं असतं, मालमत्ता गहाण टाकलेली असते, नंतर आपण त्या कर्जाची परतफेड करतो आणि तरीसुद्धा तो बोजा किंवा त्या बोजाची नोंद कायम राहते। आता जेव्हा आपण कर्जाची परतफेड करतो तेव्हा त्या गहाणखताला रद्द करणारं गहाणखत आणि कर्ज परतफेड केल्याचं त्या संबंधित व्यक्ती किंवा संस्थेचं पत्र हे आपण करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। जर आपण हे केलं नसेल आणि त्यामुळे बोजा दिसत असेल तर ही प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी। जर आपण ही प्रक्रिया पार पाडून सुद्धा बोजा कायम दिसत असेल तर याचा अर्थ असा की त्या प्रक्रियेची महसूल अभिलेखामध्ये नोंद करायचं फक्त राहून गेलेलं आहे। तर आपण प्रक्रिया पार केल्याची सगळी कागदपत्रं आणि ती नोंद कमी करण्याचा अर्ज तलाठ्याकडे जर दिलात तर त्या सगळ्या कागदपत्रांच्या अनुषंगाने बिनकामाची किंवा आता आवश्यकता नसलेली जी नोंद आजही कायम आहे ती निश्चितपणे कमी व्हायला मदत होईल। पुढचा प्रश्न आहे, एखाद्या मालमत्तेमध्ये 2 हिस्सेदार असतील तर त्यातला एक हिस्सेदार त्याचा हक्क किंवा हिस्सा परस्पर विकू शकतो का? आता यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विचार करायला लागतो। सगळ्यात पहिलं म्हणजे ती जर एकत्रित मालमत्ता असेल, त्याचं जर सरस निरस वाटप झालेलं नसेल, तर अशा विक्री करताना किंवा अशा जमिनीची विक्री करताना क्षेत्र किंवा ताबा नक्की कोणता या संदर्भात वाद उद्भवू शकतात। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर ती मालमत्ता एकत्र कुटुंबाची मालमत्ता असेल, ते दोघं सहहिस्सेदार असतील आणि त्यातल्या एखाद्या हिस्सेदाराला जर आपली मालमत्ता विकायची असेल तर ती मालमत्ता घेण्याचा प्राधान्याचा अधिकार दुसऱ्या सहहिस्सेदाराला असतो आणि आपण त्याला न विचारता किंवा त्याचा हा प्राधान्याने मिळकत खरेदी करण्याचा अधिकार ज्याला आपण राईट ऑफ प्रीएम्प्शन म्हणतो हा अधिकार डावलून किंवा नाकारून जर व्यवहार केला आणि त्या व्यवहाराला त्या दुसऱ्या हिस्सेदाराने हरकत घेतली तर आपला व्यवहार कायदेशीर कचाट्यात सापडून काही वेळेला रद्द सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे शक्यतोवर अशी परस्पर विक्री करणं टाळावं। आधी त्याचं जर शक्य असेल तर सरस निरस वाटप करावं, मग प्रत्येकाला आपापला हक्क किंवा हिस्सा विकता येईल। शिवाय जर वाटप न करता तुम्हाला हे विकायचं असेल तर दुसरा जो सहहिस्सेदार आहे त्याची संमती घेण्याचा किंवा त्याला प्राधान्याने ती मिळकत विकत घेण्याचा त्याचा जो अधिकार आहे तो वापरण्याची एक संधी द्यावी आणि त्यांनी जर ती नाकारली तर आपण तो व्यवहार करू शकता। अर्थात असं केलं तरीसुद्धा त्या व्यवहाराला कायदेशीर आव्हान मिळू शकतं। मात्र जर सहहिस्सेदाराला कायदेशीर संधी दिल्याचा पुरावा आपल्याकडे असेल तर त्या कायदेशीर आव्हानाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता ही फार कमी असते। आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा। त्याचसोबत आपल्याला माझ्याकडनं वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर त्याच्याकरता आपले प्रश्न आणि कागदपत्र ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधल्या ईमेल ॲड्रेसवर निश्चितपणे पाठवा। धन्यवाद।